नाशिक जिल्ह्यातल्या एसी सरकारचा वादग्रस्त स्तंभ वन विभागानं अखेर हटवलेला आहे. जी 24 तासनं बातमी दाखवताच प्रशासन खडबडून जागं झालंय. ब्रह्मगिरीवरचा एसी सरकार नावाचा स्तंभ वन विभागानं अखेर हटवलेला आहे. 4 दिवसांपासून हा फलक तोडणं सुरू होतं, तर गुरुवारी संध्याकाळी ही जागा मोकळी केली गेली आहे. जी 24 तासनं याबाबतची बातमी लावत सर्वात आधी हा प्रकार समोर आणला होता. एसी सरकार नामक संघटना गडचिरोली सारख्या सीमावर्ती भागामध्ये लोकसभेला मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत होती, त्यामुळे गडचिरोली परिसरामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर लोकशाही आणि सरकार विरोधी ही संघटना नाशिक जिल्ह्यामध्ये आल्यानं पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल केला आहे. तर काय आहे हे एसी सरकार आपण पाहूया. एसी भारत सरकार हा आदिवासींचा समूह आहे, तर स्वतःला भारताचा खरा शासनकर्ता हा समूह म्हणवतो आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. असलेल्या सरकारला फक्त संस्था मानतो. आजही ब्रिटनच्या राणीला आपली राणी मानतात. दक्षिण गुजरात डांग नंदुरबार मध्ये समूहाचं वास्तव्य आहे. या समूहातले लोक मुख्यतः निसर्ग पूजक आहेत. एसी भारत सरकार 12 लोकांची मुख्य समिती आहे. मुख्य समितीला कन्सिलिएशन कमिटी असं म्हणतात.